नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी कट्टा नांदेड या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी आपल्या सगळ्याचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीचा निकाल जाहीर झालेला आहे. आज विद्यार्थी मित्रांनो, वर्धा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याचा निकाल आज जाहीर झालेला आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, दिनांक 4/11/2019, जे की आजचीच तारीख आहे, आणि आजच्या दिवशी सकाळी सकाळी हा निकाल त्यांच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती अपलोड केलेला आहे. वर्धा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याचा निकाल जाहीर झालेला आहे, तर तो आपण आता डिटेलमध्ये पाहूत. तसेच तो तुम्हाला याची पी डी एफ जर पाहिजे असेल, या दोन्ही जिल्ह्याच्या निकालाची जर पी डी एफ पाहिजे असेल, तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तुम्ही तुमच्याकडे जर टेलिग्राम ॲप असेल तर त्यावरती तुम्ही एम पी एस सी कट्टा नांदेड असं सर्च करू शकता, किंवा तुम्ही गुगलवरती सुद्धा सर्च करू शकता, किंवा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आणि त्यावरती मी याची पी डी एफ अपलोड केलेली आहे. तिथून तुम्ही ते पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि डिटेलमध्ये ते पाहू शकता. तर मी तुम्हाला याच्यामध्ये थोडक्यात सांगणार आहे. तर जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या आस्थापनेवरील तलाठी सरक्षा पदभरतीकरिता महापरीक्षेमार्फत दिनांक 2 जुलै ते 22 जुलै या दरम्यान ही परीक्षा झाली होती आणि या परीक्षेची तात्पुरती निकाल आणि निवड आणि प्रतीक्षा यादी अपलोड केलेली आहेत, ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, गोंदिया जिल्ह्याची कट ऑफ टाकलेलं नाही, फक्त कॅन्डिडेटची आय डी आणि त्यांचं नाव टाकलेलं आहे, म्हणजे ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा ज्याचं वेटिंगवरती नाव आहे त्यांचं थोडं त्यांनी डिटेल टाकलेली आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कॅन्डिडेटची आय डी, म्हणजे त्यांचा सीट नंबर आणि त्यांचं नाव. तर त्यांच्यासुद्धा गोंदिया जिल्ह्याचा स्टॅम्पसुद्धा तुम्ही पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय, आणि त्यांची सहीसुद्धा पाहू शकता. तर जे मुलांचं या यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांना 18/11/2019 या जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया इथे सकाळी 11 वाजता बोलवण्यात आलेलं आहे. तर तारीख किती आहे, तर 18/11/2019 सकाळी 10:11 वाजता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया इथे कागदपत्र तपासणीसाठी बोलवलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचं नाव आलेलं आहे त्यांनी न चुकता तिथे जायचं आहे. जर कोणी गैरहजर राहिले असेल तर त्यांचं नाव वगळण्यात येईल अशी त्यांनी सरळ सूचना दिलेली आहे. तर तुम्ही ते स्क्रीनवरती सगळं पाहू शकता, किंवा याची तुम्ही पी डी एफ सुद्धा डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला टेलिग्रामला जॉईन व्हावं लागेल. आता पाहूत वर्धा जिल्ह्याची यादी. तर विद्यार्थी मित्रांनो, यादी आपण पाहिलेली होती गोंदिया जिल्ह्याची यादी, तर आता पाहूत वर्धा जिल्ह्याची यादी. वर्धा जिल्ह्याचं सुद्धा सेम पॅटर्न आहेत. त्यांनी सुद्धा जे मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना त्यांनी 14 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सकाळी 11 वाजता बोलवलं आहे, आणि ज्यांना वेटिंगवरती ठेवलेलं आहे त्यांना 15 तारखेला बोलवलं आहे. तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता. ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना 14 तारखेला सकाळी 11 वाजता वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय इथे उपस्थित राहायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, आणि ज्यांचं वेटिंगवरती नाव आहे त्यांना 15 तारखेला 11 वाजता बोलवलेलं आहे. याचीसुद्धा पी डी एफ मी टेलिग्रामवरती उपलब्ध करून दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याची डिटेल अभ्यास करू शकता. आणि पंतरू वर्धा कार्यालयातर्फे जे कॅन्डिडेट सिलेक्शन झाले आहेत त्यांचे त्यांनी मार्कसुद्धा टाकलेले आहेत, गोंदियाचं मात्र त्यांनी मार्क टाकलेले नाही. तुम्ही ते डिटेल स्क्रीनवरती पाहू शकता. सर्व कॅटेगरी वाईज त्यांनी मार्क टाकलेले आहेत, विद्यार्थ्याचे नावसुद्धा दिलेले आहेत. तर अशा प्रकारे ही वर्धा जिल्ह्याची यादी होती. जर तुम्हाला ही डाउनलोड करायची असेल तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला ही डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केलेली आहे.